श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं. तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात. श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी, रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं, कारण या दिवशी श्रीहरी विष्णूंचा 8वा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यंदा 26 ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे. या दिवशी आहे श्रावण महिन्यातील 4था सोमवार, म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे. कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3:39 सुरू होईल, तर अष्टमी तिथी 27 ऑगस्टला मध्यरात्री 2:19 समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 26 ऑगस्ट रोजी रात्री 12 सुरू होईल, तर तो रात्री 12:45 असणार आहे. अर्थात आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा पूजा करण्याचा वेळ जो आहे तो अवघा 45 मिनिटाचा मिळणार आहे. धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन, समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात. पण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण ही एक चूक तुम्हाला चुकूनही करायची नाही. जर कळत नकळत तुमच्याकडनं ही एक चूक झाली तर त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या रुष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं. अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सोमवार 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे. या सणाला प्रत्येकजण भगवान श्रीकृष्णाचा उपवास करतो आणि त्याचा जन्म साजरा करतो. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा सजवायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना, म्हणजे आपल्याकडे बाळगोपाळांची जी मूर्ती आहे, त्याला आपल्याला पंचामृताने, गंगाजल किंवा कच्च्या दुधाने अभिषेक हा करायचा. अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा आपल्याला त्यांना स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. बांगड्या, कानातले मुकुट, फुलांच्या माळा घालायचे आहेत. श्रीकृष्णांना फुलांनी सजवायचं आहे. नंतर त्यांना पाळण्यामध्ये बसवा आणि झुलवा. लहान बाळाप्रमाणे श्रीकृष्णाची सेवा करा. आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करा. लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमासुद्धा आपल्याला मागायची. अशा रीतीने आपल्याला घरच्या घरी साधी सोपी पूजाही करायची आहे. असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला 20 कोटी एकादशीचे फळ प्राप्त होतं असं पुराणामध्ये सांगितलं आहे. पण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही चुका आहेत ज्या आवर्जून टाळायच्या. जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊन आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं. त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी आपण तुळशीची पूजा तर करणार आहेत, पण आपल्याला संध्याकाळी तुळशीच्या झाडाला चुकूनही स्पर्श करायचा नाही आहे, कारण माता लक्ष्मी तुळशीच्या झाडामध्ये वास करते आणि संध्याकाळी जर आपल्याकडनं तुळशीच्या झाडाला स्पर्श झाला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होईल. त्याचबरोबर दुसरी चूक जी महिलांना आवर्जून टाळायची ते म्हणजे कोणतेही देवी देवता असू दे किंवा तुळशीची जर आपण पूजा करणार आहेत, म्हणजे आपण दररोज तुळशीची पूजा करतो, तर तुळशीची पूजा करताना आपल्याला चुकूनही केस मोकळे सोडायचे नाही आहेत. आपल्याला आपले केस बांधायचे आणि त्यानंतरच आपल्याला कोणत्याही देवी देवतांची त्याचबरोबर तुळशीची पूजाही करायची आहे. ही चूकसुद्धा तुम्हाला आवर्जून टाळायची आहे.
तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. म्हणूनच जेव्हा पण आपण तुळशीची पत्र तोडत असतील तर ती सावकाश तोडावी, हळूहळू तोडावी. कोणत्याही कारणास्तव हडबडीमध्ये जोरात जोरात ओरबाडून तुळशीची पानं जी आहेत ती तुम्हाला तोडायची नाहीत. जर तुम्ही असं केलं तर त्यामुळे सुद्धा तुमच्यावर माता लक्ष्मीही रुष्ट होईल. तसेच तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुळशी मातेला प्रदक्षिणा करायला अजिबात विसरू नका. तुळशी पूजनानंतर तुम्हाला किमान 3 वेळा तरी प्रदक्षिणा करायच्या आहेत, किंवा तुम्ही 7 वेळा 11 वेळा सुद्धा परिक्रमा ह्या करू शकतात. परिक्रमा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करत करत परिक्रमा ह्या करायच्या आहेत. आता तुळशीभोवती जागा नाही आहे, मग काय करायचं? मग स्वतःभोवती तुम्हाला ह्या प्रदक्षिणा ह्या करायच्या आहेत. तसेच बरेच लोक तुम्ही पाहिलं असेल की तुळशीला वस्त्र ओढवतात, म्हणजे लाल रंगाची जी चुनरी असते ती तुळशीला घातली जाते आणि ती तशीच वर्षोनवर्ष तुळशीच्या झाडाला ठेवलेली असते. पण ही चूकसुद्धा तुम्हाला करायची नाही. इतर देवतांना जसं आपण वस्त्र घालतो आणि ते काही विशेष तिथीच्या वेळेस आपण बदलतो, त्याचप्रमाणे तुळशीची वस्त्रसुद्धा आपल्याला आवर्जून बदलायचे. जर आपण ही चूक केली तर त्यामुळे सुद्धा आपल्यावर माता लक्ष्मीही रुष्ट होऊ शकते. तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कळत नकळत सुद्धा करायच्या नाही. जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर आपल्यावर धनाची देवी रुष्ट होईल, आणि जर आपल्यावर माता लक्ष्मी रुष्ट झाली तर आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.